आज या राज्यामध्ये सर्व तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी नाभिक समाजाच्या वतीनं उपोषण चालू आहे. त्याच्यामागची कारण आहे की सप्टेंबर 2019 साली या महायुतीच्या सरकारने, तत्कालीन सरकारने महामंडळ स्थापन केलं समाजाच्या विकासासाठी. आज जवळजवळ या पंचवार्षिकचा सर्व संपूर्ण काळ संपत आलेला आहे. 2 महिन्यावरती विधानसभेचे मतदान आहे आणि अशा काळानंतरसुद्धा 4-5 वर्षानंतरसुद्धा या जे महामंडळ स्थापन केलं त्या महामंडळाचे संचालक मंडळ, अध्यक्ष, उपाध्यक्ष या बॉडीची नेमणूक या महायुतीच्या सरकारकडून झालेली नाही. या युतीच्या सरकारमध्ये आपल्या मागण्या मांडाव्या म्हणून जिल्ह्याचे प्रतिनिधी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बंगल्यावरती भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळेस त्यांनी ती भेट नाकारली. निश्चितपणे या समाजाने अखंड भारतभूमीमध्ये गावागावात वाड्यावस्त्यावरती जाऊन आपल्या भारतीय लोकांची सेवा दिलेली आहे याची जाणीव ठेवून निश्चितपणे या महायुतीच्या सरकारने यांची दखल घेणं गरजेची होतं. पण 2 महिन्यानंतर महायुतीचं सरकार जाणार आहे. पहिल्याच अधिवेशनामध्ये महाविकास आघाडीचं सरकार यांच्या मागण्या मान्य करून त्या पूर्णत्वास नेईल असा आम्हाला एक विश्वास आहे. आज हे अमरण उपोषणाची सर्व माहिती शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील साहेबांच्या कानावर घालणार आहे. आत्ताच भाई नवनिर्वाचित खासदार माढा मतदारसंघाचे माननीय धैर्यशील मोहिते पाटील साहेबांसोबत किसन खंडांगळेंचं बोलणं करून दिलेलं आहे. त्यांच्याही कानावर घातलेले आहेत. त्यांना सर्व माहिती दिल्यानंतर ते पवारसाहेबांना आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या कानावरती घालतील. पण ही निंदनीय बाब आहे आणि शेतकरी कामगार पक्ष या उपोषणाला पाठिंबा देतो आहे आणि जी काही मागच्या आठवड्यामध्ये घटना घडली त्याचा जाहीर निषेध करतो आहे. निश्चितपणे भविष्यकाळामध्ये या समाजासाठी जिल्ह्या जिल्ह्याला विद्यार्थी आणि विद्यार्थिनीसाठी वसतिगृह असावं अशी मागणी करावी हे शेतकरी कामगार पक्षाची मागणी आहे. निश्चितपणे आम्ही त्यांच्यासोबत आहोत. पण लवकरात लवकर या तरुण सहकार्याची दखल घेऊन शासनाने यातून मार्ग काढावा अशी मागणी करतो.